तुम्ही आतापर्यंत शेती प्रधान, कौटुंबिक, व्यावसायिक, निसर्ग असे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार ऐकले असतील किंवा अनुभवलेही असतील, पण आता वॅक्सिन पर्यटनाची नवी संकल्पना समोर आली आहे. पाहूयात कसं असेल हे वॅक्सिन पर्यटन. आता करा वॅक्सिन पर्यटन. वॅक्सिन पर्यटन म्हणजे काय, कसं असेल वॅक्सिन पर्यटन, कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आता तुम्हाला वॅक्सिन पर्यटन करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्पना आणली आहे. वॅक्सिन पर्यटनाअंतर्गत पर्यटकांना अमेरिकेत जाऊन कोरोनाची लस टोचून घेता येणार आहे. काही कंट्री असं असणार, तुमच्याकडे वॅक्सिन नाही, आमच्या कंट्रीमध्ये या, पहिल्या दिवशी उतरा, वॅक्सिन घ्या, टूर करा, आणि जायच्या वेळी परत वॅक्सिन घ्या. तर हे झालं तुमचं वॅक्सिन टुरिझम. कसं असते की स्पोर्ट्स टुरिझम असते, फिल्म टुरिझम असते, दुसरं गॅस्ट्रॉनॉमी, फूड टुरिझम असते. हे वॅक्सिन टुरिझम एक नवीन आयडिया ठेवला आहे. कसं असेल वॅक्सिन पर्यटन. वॅक्सिन पर्यटनाअंतर्गत पर्यटकांना कोरोना लसीसोबतच अमेरिकेत 4 दिवसांचा मुक्कामही करता येणार आहे. यासाठी 1,74,999 रुपयांचं पॅकेज कंपनीनं जाहीर केलंय. यात विमान प्रवासाचं भाडं, हॉटेलमध्ये 3 रात्री आणि 4 दिवसांचा मुक्काम आणि कोरोना वॅक्सिनचा 1 डोस यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वॅक्सिन पर्यटनासाठी कंपनीनं नोंदणीही सुरू केली आहे. उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे. शिवाय अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या परवानगीनंतरच त्याला अंतिम स्वरूप येईल. त्यामुळे वॅक्सिन पर्यटन हे सध्या तरी स्वप्नवत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.